नमस्कार मंडळी भारत सरकार आता स्वतःच एक डिजिटल रुपया म्हणजे डिजिटल चलन आणणार आहे अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेटच्या भाषणात केली दोन हजार बावीस तेवीसमध्ये रिझर्व्ह बँक ब्लॉक चेन आणि बाकीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा डिजिटल रुपया आणणार आहे असं त्या म्हणाल्या गेले काही दिवस टी व्ही बघताना तुम्ही सतत वेगवेगळ्या डिजिटल करन्सीच्या जाहिराती भरपूर पाहिल्या असतील आता भारत सरकारचा डिजिटल रुपया त्यांच्यापेक्षा वेगळा असणार आहे का सरकारने आत्ताच हे पाऊल का उचललं आहे आपण या सगळ्या प्रश्नांकडे येणारच आहोत पण त्याआधी एकदा ऐकूया की अर्थमंत्री नेमकं म्हणाल्या काय इट इज दे फॉर प्रपोज टू इंट्रोड्यूस डिजिटल रुपी युसिंग ब्लॉकचेन चेन अँड अदर टेक्नॉलॉजी टू बी इश्यूड बाय द रिझर्व बँक ऑफ इंडिया स्टार्टिंग ट्वेंटी ट्वेंटी टू अँड ट्वेंटी थ्री आता पुढे जाण्याआधी एकदा थोडक्यात सांगतो की डिजिटल चलन किंवा करन्सी म्हणजे नेमकं काय असतं डिजिटल करन्सी ही आपल्याला नोट किंवा नाण्यासारखी हातात धरता येत नाही हे चलन तुमच्या खात्यातल्या पैशांसारखंच असतं पण ते दुकानात नेऊन त्याच्या बदल्यात तुम्ही सामान विकत घेऊ शकत नाही जुलै दोन हजार एकवीसमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटलं होतं की भारताचं स्वतःचं डिजिटल चलन बनवण्याचं ते काम करत आहेत ज्याला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी किंवा सी बी डी सी असं म्हटलं जाईल आणि तुम्ही एका रुपयाच्या बदल्यात एक सी बी डी सी विकत घेऊ शकता हा डिजिटल रुपया तुम्ही फक्त ऑनलाईन स्टोअरमध्येच खर्च करू शकता मग याची गरज काय आहे खरं खुरं चलन छापायला ते बाजारात आणायला सरकारला प्रत्येक रुपयामागे काही ना काही खर्च येतो पण जर त्याच मूल्याचं डिजिटल चलन आणलं तर त्याचा छपाईचा खर्च सरकारला करायला लागत नाही या डिजिटल रुपयाद्वारे खरेदी विक्रीसाठी एक सुरक्षित नेटवर्कसुद्धा उभारायचा खर्च येईल पण एकंदर तो नोटा छापण्यापेक्षा किंवा नाणी पाडण्यापेक्षा कमी असेल असं जाणकार सांगतात डिजिटल रुपया हा आर बी आयतर्फे जारी केला जाईल त्यामुळे ते सरकारच्या अखत्यारीतलं एक अधिकृत चलन असेल त्यामुळे आंतरराष्ट्रीय खरेदी विक्रीसाठी क्रिप्टोकरन्सीसारख्या छुप्या मार्गांचा वापर कमी होईल अशी सरकारला आशा आहे आता आपल्याला माहिती आहे की, की क्रिप्टोकरन्सी म्हणजे एक प्रकारचं डिजिटल चलनच आहे मात्र ते कुठल्याच केंद्रीय बँक किंवा सरकारऐवजी जगभरात एकाच पातळीवर मॅनेज केलं जातं त्यामुळे त्याला डिसेंट्रलाइज्ड फायनान्शियल टोकन्स किंवा डेफी असं म्हटलं जातं केंद्रीय नियंत्रणाशिवाय जगभरात एकसारखं चलन असावं असा, असा त्यामागचा साधा उद्देश आहे बिटकॉईन इथरियम टीथर बायनॅन्स डोजेकॉईन ही याची सगळ्यात ठळक आणि प्रसिद्ध उदाहरणं आहेत आता या क्रिप्टोकरन्सींचं मूल्य लाखोंमध्ये असू शकतं आणि ते कधीही वरखाली होऊ शकतं सध्या अधिकाधिक भारतीय लोक हे बिटकॉईन किंवा त्यासारख्या इतर क्रिप्टोकरन्सींकडे आकर्षित होताना दिसत आहेत भारतात बिटकॉईनमध्ये व्यवहार करणारे अनेक एक्सचेंज स्थापन झालेत पण सहसा हे व्यवहार परकीय चलनात करावे लागतात म्हणजे डॉलर पाऊंड इतर चलनं याचा वापर अनेकदा आर्ट कलेक्शनपासून ते आलिशान गाड्यांसारख्या महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी केला जातो पण डार्क वेबवर गेलात तर शस्त्रास्त्र आणि ड्रग्ज खरेदीसारख्या बेकायदेशीर कामांसाठी सुद्धा हे वापरलं जातं आणि त्यामुळे अनेक सरकारांचा याला स्पष्ट विरोध आहे नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये सिडनी डायलॉग परिषदेत पंतप्रधान मोदींनी क्रिप्टोकरन्सी चुकीच्या हातात पडून तरुणांचं नुकसान होण्याबद्दल काळजी व्यक्त केली होती त्यामुळे एक प्रकारे ही डिजिटल करन्सीची घोषणा म्हणजे भारत सरकारचा तरुणांना क्रिप्टोपासून दूर करण्याचा प्रयत्न असल्याचं काही जाणकारांचं म्हणणं आहे आता त्यामुळेच की काय अर्थसंकल्पात आणखीन एक घोषणा करण्यात आली आहे ती म्हणजे क्रिप्टोकरन्सी आणि इतर डिजिटल संपत्तीमधून मिळणाऱ्या नफ्यावर सुद्धा आता तीस टक्के सरसकट कर द्यावा लागणार आहे त्यात कुठलीही सवलत दिली जाणार नाही आहे आता सरकार या चलनासाठी सुद्धा ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरणार आहे या क्षेत्रातल्या एका तज्ज्ञांनी बी बी सीशी बोलताना म्हटलं की हे चलन प्रोग्रॅमेबल म्हणजे ज्या उद्देशासाठी दिलं आहे त्यावरच खर्च करता यावं अशा स्वरूपाचं असू शकतं चीनच्या दोन शहरांमध्ये सध्या असा प्रयोग सुरू आहे असंही ते म्हणाले त्यांना पुढे जाऊन असंही वाटतं की सरकार क्रिप्टोकरन्सीवर बंदी आणण्याच्या कुठल्याही विचारात नाही आहे कारण त्यातून कर गोळा करण्याची घोषणा त्यांनीच केली आहे डिजिटल रुपयाचं स्वरूप येत्या काही काळात स्पष्ट होईल तुम्ही तुमचे कोणतेही आर्थिक व्यवहार करताना तुमच्या विश्वासातल्या तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या आणि या गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी बी बी सी मराठी पाहत राहा वाचत राहा आणि ऐकत राहा धन्यवाद